पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आता आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसं मला सगळं वेगळं करायचं त्याच बारामतीकरांनी तुमच्या पाड्यात मतदान केले. आपल्याला माहिती आहे की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण जनमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि याच्यावर नक्कीच विचार करून पुढची वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रयत्न असणार आहेत का, काय तुमच्याकडनं फेरबदल केला जाणार, काय आढावा घेतला जाणार? नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्व वरिष्ठ नेते सगळेजण हा सगळं ठरवून आणि याच्यावर किती वाटचाल करू. मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे, इच्छा असाव्यात, शेवटी जनता ठरवेल काय करायचं. अनेक पवारांचा विश्वास नव्हता असं काही सोडून जातील त्यामुळे खासदारकी ती घरातच द्यावी लागेल असे त्यांना वाटलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण त्यांना आता आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं पण मला असं वाटतं की एवढं पार्थ पवारांवरती नाम उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती होत. त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण मी माणसा मला वाटतं की त्याचं विचार मंथन झालं पाहिजे. एक शेवटचा मुद्दा एक प्रश्न आप जिस जगह पे बैठे हो यहीं से पहला रेजोल्यूशन पास हुआ था कि आपको राज्यसभा दिया जाए. पुणे का विशेष प्रेम है आपको लगता है बारामती के मुकाबले? सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू बहिणींचं या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. कारण की बहिणी या राज्यसभेच्या खासदार व्हाव्यात हा पहिला ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याच ठिकाणी करण्यात आला आणि आज याच ठिकाणी करणाऱ्या वहिनींचा सत्कार आम्ही या ठिकाणी या संपूर्ण वातावरणामध्ये वहिनी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली. तुम्ही आपल्या जीवनक्रमामध्ये 40 वर्षाचा जो कार्यभाग दादांकडून सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा आणि तो मसा जपण्याची संधी परश एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे. मी अधिक काय बोलत नाही परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वहिनींना या ठिकाणी त्या सदिच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनींची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिनीने व्हावं ही अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे. आदरणीय अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम
खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये केलेले आणि पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा वहिनींनी देखील केलेला आहे. आणि या ठिकाणी वहिनींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनींना सामोरे जाऊया. आपल्या सगळ्यांना नमस्कार. आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते. मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली. आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे. आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या ज्या सर्व तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी, या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले, त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते. आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे, त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आता हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी, माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझ मला बळ देणारी असणार आहे. आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे. आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या. आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझे एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे. आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे. नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोडत करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील. खर तर लोकसभा निवडणूक दरम्यान आम्ही जिथे तिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता. पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल. आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत. नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारणमीमांसा करत आहोत. आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढू. पक्षाने, पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्याची माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे. आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आपल्याला माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत. आणि नक्कीच काय घडलंय,
याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच